2021 साली निवड झालेल्या कृषी पदवीधर विद्यार्थ्यांची अजूनही नियुक्ती झाली नाही. अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी 258 जागांसाठी मान्यता दिली, मात्र जाहिरात काढली नाही. म्हणून विद्यार्थी संभ्रमात आहे. सरकार कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे आणि अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे तत्काळ थांबवावे आणि तत्काळ 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत 258 जागांचा समावेश करावा. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. राज्यातील कृषी पदवीधारक विद्यार्थी सध्या अडचणींचा सामना करतायत. हे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेतून समोर जात आहेत, कारण सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे. 2021 साली कृषी पदवीधारकांची जी काही निवड झाली त्याच्या 2024 पर्यंत सुद्धा अजूनपर्यंत नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाही. मागच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी 258 जागांसाठी मान्यता दिली, परंतु अजूनपर्यंत त्या 258 जागांसाठी जाहिरात सरकारनं काढली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या संभ्रमावस्थेत आहे. सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे अशी भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सरकारने आता जी काही 25 ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते आहे यामध्ये या 258 जागांचा समावेश करावा आणि या कृषी पदवीधारकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. कृषी पदवीधारकांच्या भावनांची जर का सरकार खेळण्याचा प्रयत्न करणार असेल आणि संयमाचा अंत बघणार असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयाच्या समोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवावं.